नमस्कार, आज आपण खूपच वेगळी अशी एक भाजी बनवणार आहोत। तर ही आहे शेंदाळ्याची भाजी। तर हे जे शेंदाळे आहेत हे आम्ही लहानपणी खूप खायचो, पण आम्ही हे कच्चेच खायचो। तर जेव्हा मी हे शेंदाळे बाजारातून आणले तेव्हा ते दादा मला म्हणाले की याची भाजीसुद्धा खूप छान लागते, आणि त्यांच्या भागामध्ये याला शेरणी असं म्हणतात। तर ही शेरणीची भाजी त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी बनवली आणि ही खूपच सुंदर झाली, त्यामुळे मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे। आता याची भाजी बनवण्यासाठी आपल्याला चवळी लागणार आहे। तर इथे मी एक छोटी वाटी चवळी रात्रभरासाठी भिजत ठेवली होती, आता ती छान भिजून तयार झालेली आहे। आता ही आपल्याला शिजवायची आहे। तर शिजवण्यासाठी एका कढाईमध्ये आपण पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। जे पाणी आपण चवळी भिजवण्यासाठी वापरलं होतं तेसुद्धा आपण कढाईमध्ये गरम करण्यासाठी टाकलं आहे। पाण्याला छान उकळी आली की त्यामध्ये आता आपण आपली चवळी टाकूयात, आणि बारीक गॅस करून आपल्याला हे शिजवून घ्यायची आहे। तर चवळी आपण इथे भिजत ठेवली होती त्यामुळे ती खूप पटकन शिजते, त्यामुळे प्रेशर कुकरमध्ये शिजवायचीसुद्धा याला गरज नाही आहे। चवळीच्या 3 ते 4 पट पाणी टाकून आपल्याला ही शिजवायची आहे। आता चवळी शिजतीये तोपर्यंत आपण आपले शेंदाळे कापून घेऊयात। तर शेंदाळे आपण स्वच्छ इथे धुवून घेतलेली आहेत। आता आपल्याला ती कट करून त्याच्या बिया काढून घ्यायच्या आहेत। तर या ज्या बिया असतात त्या थोड्याशा अशा निब्बर असतात, त्यामुळे आपल्याला त्या काढून घ्यायच्या आहेत। जर हे शेंदाळे खूप निब्बर असतील तर त्याच्या बिया आपल्याला काढून घ्यावाच लागतात। जर कवळे असतील तर तुम्ही बियासहितसुद्धा हे वापरू शकता। तर चाकूच्या मदतीनेच आता आपण याच्या बिया काढून घेऊयात। भाजी करण्यापूर्वी शेंदाळं थोडंसं खाऊन बघायचं, जर ते कडू लागत असेल तर त्याची भाजी नाही बनवायची। बिया काढून घेतल्यानंतर आता आपण हे कापून घेणार आहोत। तर छोट्या छोट्या तुकड्यांमध्येच आपण आता हे सगळे शेंदाळे कापून घेतलेले आहेत। आता आपल्याला हे आपल्या चवळीसोबतच शिजवून घ्यायचे आहेत। आता आपली चवळीसुद्धा अर्धवट अशी शिजली असेल, याचमध्ये आता आपण आपले शेंदाळे टाकूयात, आणि चवळी आणि शेंदाळे आता आपण सोबतच शिजवून घेणार आहोत। चवळीपेक्षा शेंदाळे खूप पटकन शिजतात, त्यामुळे आपण आधी चवळी थोडीशी शिजवून घेतली आहे आणि नंतर त्यामध्ये शेंदाळे टाकली आहेत, म्हणजे याचा जास्त असा गाळ होणार नाही। आता यावरती आपण झाकण ठेवूयात आणि गॅसची फ्लेम बारीकच ठेवून आपल्याला हे दोन्हीसुद्धा छान असं मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। आता साधारण 10 ते 15 मिनिट झाल्यानंतर मस्त आपल्या शेंदाळ्यांचा कलर आता चेंज झालेला आहे, म्हणजे ते खूप छान आता शिजले आहेत आणि चवळीसुद्धा आपली छान शिजली असेल। जर पाणी तुम्हाला कमी वाटलं असेल तर थोडंसं पाणी तुम्ही यामध्ये गरम करून टाकू शकता। आता चवळी शिजली की नाही ते बघण्यासाठी बोटाने आपण ती थोडीशी अशी प्रेस केली की ती लगेच अशी सॉफ्ट होते, म्हणजे आपली चवळी खूप छान अशी शिजली आहे। दोन्हीसुद्धा आपलं शिजून आता तयार झालेलं आहे। आता आपल्याला याला फोडणी द्यायची आहे। तर गॅस आता आपण बंद करूयात आणि हे दोन्हीसुद्धा एका भांड्यामध्ये काढून घेऊयात। आता फोडणी देण्यासाठी सेम कढाईमध्ये आपण 2 चमचे शेंगदाण्याचं तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे। गरम झालं की त्यामध्ये जिरं घालायचं, आणि जिरं तडतडलं की हिरव्या मिरचीची पेस्ट आपण यामध्ये टाकली आहे। थोडीशी आपण ती आता परतून घेऊयात आणि परतल्यानंतर यामध्ये आता आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे। 1/2 चमचा हळद टाकल्यानंतर यामध्ये आता आपण एकदम चिमूटभर हिंग टाकूयात आणि तेलामध्ये आता हे आपण परतून घेऊयात। गॅसची फ्लेम आपल्याला बारीकच ठेवायची आहे, नाहीतर आपले मसाले जळून जातील। 1/2 मिनिट परतून झाल्यानंतर यामध्ये आता आपली शिजवलेली चवळी आणि शेंदाळे आपण टाकून घेऊयात आणि आपल्या फोडणीमध्ये आता आपण हे व्यवस्थित असं एकत्र करूयात। कुठल्याही प्रकारचे ढीकभर असे मसाले न वापरता आपण ही कमीत कमी मसाल्यांमध्ये खूप मस्त अशी भाजी बनवलेली आहे। आता चवीनुसार आपण यामध्ये मीठ टाकणार आहोत आणि साधारण 2 चमचे आपल्याला यामध्ये शेंगदाण्याचा बारीक कूट टाकायचा आहे। तर ही भाजी तशी पातळही छान लागते, पण मला जास्त पातळ नको होती, त्यामुळे मी ही थोडीशी अशी घट्टच बनवली आहे। तुम्हाला जर पातळ हवी असेल तर थोडंसं पाणी तुम्ही यामध्ये अजून टाकू शकता। आता शेंगदाण्याचा कूट आणि मीठ व्यवस्थित एकत्र केल्यानंतर यावरती आपण झाकण ठेवूयात आणि एक याला उकळी आपल्याला घ्यायची आहे। छान अशी उकळी आली की मस्त आपली भाजी इथे तयार झालेली आहे। थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आपण यामध्ये टाकूयात आणि व्यवस्थित अशी एकत्र करून घेऊयात। तर कुठल्याही वाटणघाटण न करता मस्त अशी साधी सोपी भाजी आपली तयार झालेली आहे। तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा आणि बनवल्यानंतर कशी झाली ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा।